महाराष्ट्रामधील लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे आणि बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. माढामध्ये पाडा, माढामध्ये फोडा, नंतर माढामध्ये जे काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या अत्यंत रंजक आत्तापर्यंत घडलेल्या आहेत आणि चर्चा प्रचंड झालेली आहे. आपल्यासोबत माढा मतदारसंघामधील ज्येष्ठ पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकी माढाची परिस्थिती काय आहे, काय चित्र असणार आहे 4 जूनला, नक्की त्यांना काय त्यांचे काय कॅल्क्युलेशन्स आहेत ते जाणून घेऊयात. आपल्यासोबत पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत. काय सांगाल, काय तुम्हाला काय वाटतं आहे, किती मतदान झाले, काय विश्लेषण करताल? माढा लोकसभा मतदारसंघात साधारण 63% मतदान झाले आणि साधारण मागच्या 2-3 इलेक्शनचा हाच ट्रेंड आहे. 60-62% मतदान होतं, त्यानुसार मतदान झालेलं आहे. इथं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या दोन्ही उमेदवारामध्ये महत्त्वाची लढत झाली. तिसरा उमेदवार स्ट्रॉंग नव्हताच, त्यामुळे सरळ ही थेट दुरंगी लढत झालेली आहे. बाकी काय एवढंच. कोणाबद्दल वाटतं की कोणतं उमेदवार विजयाचा दावेदार वाटतो? सध्या तरी एकूण लोकांची जर चर्चा ऐकून घेतली सर्व मतदारसंघातली, तर मोहिते पाटलांसाठी वातावरण पॉझिटिव्ह आहे. तर भाजपच्या उमेदवाराला संघर्ष करावा लागेल विजयासाठी, असं एकूण चित्र आहे सध्या तरी. 2019ला भाजपकडं नेणारा जे मोहिते पाटील आहेत, भाजपकडं हा मतदारसंघ त्यांनी आणला, खेचून आणला असं बोललं जातं आहे, काय वाटतं आत्ता परिस्थिती? यंदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडं 5 आमदार होते माढा लोकसभा मतदारसंघात. बबनदादा शिंदे, शहाजी बापू पाटील, संजय मामा शिंदे अशासारखे आमदार त्यांच्या बाजूने असताना, आणि गेल्यापेक्षा यंदा 1.5% मतदान वाढलेलं आहे आणि विशेषतः महिला मतदाराचं मतदान वाढलेलं आहे. 60% महिला मतदान ह्या मतदारसंघात केलेलं आहे. ते मत टर्निंग पॉईंटचं मतदान असणार आणि ते सत्ताधाऱ्याला फायदेशीर असणार आहे. सत्ताधाऱ्यांना फायदेशीर असं? हां. कुठले कुठले म्हणजे मतदारसंघ जे आहे जिथं टक्केवारी जास्त आहे आणि तुम्हाला वाटतं? माढ्यामध्ये झालं आहे यंदा मतदार जास्त, मानखटावमध्ये झालेलं आहे, माळशिरसमध्ये झालं आहे. माळशिरसमध्ये झालं असलं तरी पूर्ण त्या पूर्ण मोहिते पाटलाला ते मतदान जाणार नाही आहे. त्या 60-40 होणारच आहे तिथंसुद्धा. तिथं काही एकतर्फी निवडणूक होणार नाही, कारण नेते फुटले असते तर जनता पूर्ण इकडं होती सत्ताधारी, कारण त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला. गेले 40 वर्ष रखडला नीरा देवधरचा पाण्याचा प्रश्न सत्ताधाऱ्याने सोडवला असल्यामुळे, आणि 12-40 वर्षे पाणी मिळणार नव्हते, ते पाणी आता मिळणार आहे अशा सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ही निवडणूक सत्ताधाऱ्याशी फायद्याची असणार आहे. विद्यमान खासदारांना सोपी, निंबाळकरांनाही सोपी असणार आहे. एकंदरीत खासदार निंबाळकर यांना सोपी जाऊ शकते असं म्हटलं जातं आहे, काही पत्रकारांनी सांगितलं. जात फॅक्टर मतदारसंघामध्ये काय आहे नक्की, आणि जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा किती फटका बसला आहे? मुळात माढा लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या दृष्टीने झालेली आहे. मुळात एका बाजूला नेते आणि जनता एका बाजूला, हा सध्या फॉर्म्युला आपल्याला दिसाय बघायला मिळालेला आहे. ग्रामीण भागात तुम्ही जर गेला तर ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महागाईचा भडका असेल आणि अन्य ज्या काही गोष्टी, मोदी सरकारनं वरच्या लेवलला खूप छान काम केलेलं आहे त्याबद्दल दुमत नाही, पण जो सामान्य शेतकरी असतील, सामान्य कष्टकरी, श्रमजीवी कामगार असतील व जे काही सामान्य जनता आहे यांच्या हिताच्या दृष्टीने मनावाशी कामगिरी मोदी सरकारच्या काळात मास लेवलला झालेली नाही. बऱ्याच योजना आणल्या, बऱ्याच ही झाल्या, पण तळागाळातल्या लोकांपर्यंत त्या काही पोचल्या नाहीत. त्या दृष्टीने ही इलेक्शन जी आहे त्यात महत्त्वाचा मुद्दा झाला तो बाळासाहेब ठाकरेंचे असणारे मुख्य शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यामध्ये फोडाफोडीचं राजकारण, दुसरे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये फोडाफोडी, पवारसाहेबांनी अजितदादाच्या घराण्याची फोडाफोडी, ह्या दृष्टीनं सामान्य जनता ही पूर्ण त्रस्त झाली. आणि ज्या लोकांनी मुख्य संघटना स्थापन केली असेल, जो पक्ष स्थापन केला असेल, तो एकीकडे झाल्यामुळे आणि ती फोडाफोडीचा ह्या दोन्ही गोष्टीमुळे जनसामान्यामध्ये पवारसाहेबाच्या दृष्टीनं असेल किंवा उद्धव ठाकरेच्या दृष्टीनं असेल एक प्रकारची ह्याची लाट एक त्यांच्या बाजूने लाट होती. त्यामुळे एक ही सहानुभूतीची जी मोठी लाट होती, ह्या लाटेमध्ये लाट मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्या माढा लोकसभेमध्ये दिसलेलं आहे. दुसरा तुम्ही मराठा पॅटर्नविषयी विचारला की मुळात ह्या लोकसभा मतदारसंघात 6 आमदार आहेत, त्यातल्या त्यात सर्वच आमदार हे मराठ्याचे आमदार आहेत.
एक ही इतर काष्टचा नाही, त्यामुळे जरी मराठा ज्या त्या आमदारांचे कार्यकर्ते ज्या जनता त्यांच्या त्यांच्याच मागं होती असं काय आमच्या जिरंगे पाटलाचा पॅटर्न तिथं म्हणावासा चाललेला नाही. हा मुद्दा जो होता तो मुळात पवारसाहेबावर असणारी सहानुभूती, उद्धव ठाकरेवर असणारी सहानुभूती, आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मोहिते पाटलाला गेल्या 2019 जी आश्वासनं दिलेली होती ते आश्वासन पूर्ण करण्यात BJP सरकार पूर्ण असफल झालेलं आहे, त्याचाही फायदा मोहिते पाटलांना मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तसेच वास्तविक पाहता 5 आमदार आता आपल्याला बडवे सर म्हटल्याप्रमाणे 5 नाही 6 आमदार एका बाजूला होते. रामराजे नाईक निंबळ जर अजितदादा गटाचेच आहेत ते सुद्धा तिकडेच होते, पण त्यांच्या घराण्यातील जी सर्व जनता होती ही सर्व मोहिते पाटलांच्या पाठीमागे होते. शिंदे बंधू असतील, शाजीबापू पाटील असतील, आपले जीवन गोरे असतील, ह्या सर्वांनी पणाला लावले, पण जनता एकीकडे आणि नेते मंडळी एकीकडे होते, आणि त्यात सर्वात मोठी सहानुभूती जिल्हा ह्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये दिसून आले. त्यामुळे येणारा विजय हा मोहिते पाटलांचा निश्चित आहे. ऐनवेळेस उत्तम जानकर धनगर समाजाची मोहिते पाटलांबरोबर आली, इतक्या वर्षाचं वितुष्ट होतं ते संपवलं, त्याचा फटका बसल भाजपला? माळशिरस हा मोहिते पाटलांचा गड आहे आणि माळशिरसमध्ये उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आले, त्याचा या घटनेमुळं 1,00,000 जास्त आम्ही मताधिक्य माळशिरसमध्ये घेऊ असं दावा केला जातो आहे. परंतु दोन गोष्टी यामध्ये आहेत, एकतर वर्षानुवर्ष एकमेकाच्या गाव पातळीपासून ते आमदारकी पातळीपर्यंत एकमेकाच्या विरोधात राहिलेले कार्यकर्ते एकत्र येतील का आणि त्याचं मतदानात किती रूपांतर होईल ही एक बाब, आणि दुसरी बाब म्हणजे गेली 4.5 वर्ष तिथून निवडून आलेले भाजपचे आमदार राम सातपुते यांनी मोठ्या प्रमाणात माळशिरसमध्ये काम केलेलं आहे. आरोग्यविषयक काम असेल, विकासाचं काम असेल, पाणी प्रश्न असतील, मतदारसंघाचे प्रश्न त्यांनी आक्रमकपणे विधानसभेत मांडलेले आहेत. विरोधी पक्ष सरकार असताना, महाविकास आघाडी सरकार असताना सगळ्यात जास्त आक्रमक आमदार म्हणून त्यांनी कार्यरत राहिलेले आहेत आणि सतत आणि सहज संपर्क असलेले आमदार म्हणून ते कार्यरत. ते माळशिरस तालुक्यात असताना मोहिते पाटलांना आणि उत्तम जानकर एकत्र जरी आले तरी त्यांना त्यांचे जे अपेक्षित आहे तेवढं मताधिक्य मिळेल असं वाटत नाही. प्लस पॉईंट वाटतोय माळशिरसमधला तो राम सातपुतेंमुळे त्यांना चापच, हा एक भाग झाला. दुसरा भाग, जातीच्या आधारावर फारशी मताची विभागणी होणार नाही. जसं आत्ता शिंदे सर म्हटले की जरांगे पाटलांचा प्रभाव फार दिसणार नाही कारण दोन्ही उमेदवार मराठा आहेत, तसं धनगर समाजाशीसुद्धा एक गठ्ठा मतं मोहिते पाटलांना मिळतील उत्तम जानकरांमुळं असं काही वाटत नाही. कारण दुसऱ्या बाजूला धनगर समाजाचे इतर नेते असतील, महादेव जानकर असतील, आमदार गोपीचंद पडळकर असतील किंवा अन्य नेते असतील आणि वर्षानुवर्ष हे कार्यकर्ते ज्या ज्या पार्टीत काम करतात ते त्या त्या पक्षाच्या बातीनं बाजून मतदान करणार, त्यामुळं धनगर समाज किंवा असा फारसा फरक पडणार नाही. किंवा उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एकत्र झाल्यामुळं फार मोठा दावा केला जातो आहे, हा दावा तितकासा खरा नाही. कोणता उमेदवार आघाडीवर असेल आणि पिछाडीवर असण्याचं कारण काय, जो उमेदवार पिछाडीवर राहू शकतो? माढ्याची लोकसभा निवडणुकीच्या आधी जे वेगवेगळ्या एजन्सीनी सर्वे केला होता त्यात ती भाजपविरोधी अशी दाखवली होती. त्यावेळेसपासून कदाचित भाजपने स्ट्रॅटर्जी बदलून आहे या उमेदवारालाच त्यांनी पुढं तिकीट दिलं, त्यामुळं मोहिते पाटील हे नाराज झाले आणि मग मोहिते पाटलांनी गावोगावी फिरून धैर्यशील जे मोहिते पाटील आहेत की त्यांनी गावोगावी जाऊन केवळ लोकं काय म्हणत आहेत आणि त्यांचं जे चिन्ह आहे तुतारी, ती तुतारी चिन्ह पोचवण्याचं काम त्यांचं शांततेत वगैरे चालू होतं, त्यात ते यशस्वी झाले. शरद पवार सारखे किंवा विजयसिंह मोहिते पाटील सारखे ज्येष्ठ नेते आहेत, त्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. दुसरीकडे भाजपकडं जसं आत्ता बऱ्याच जणांनी सांगितलं की 5 आमदार आहेत, आणखीन त्यांचं गणित लावत होते, आणि इकडे मोहिते पाटलांकडं केवळ एक विजयसिंह मोहिते पाटील, शरद पवार जे पूर्वी दोन्ही ह्याच मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवलेली होती. तर अशा ह्याच्यात एकीकडं भाजपच्या अस्तित्वाचा आणखीन दुसरीकडं मोहिते पाटलांच्या प्रतिष्ठेचा अशा पद्धतीची निवडणूक सुरू झाली. या निवडणुकीत शरद पवार स्वतः एकटेच त्या मतदारसंघात पिंजून काढत होते, त्यांच्या सभा झाल्या. दुसरीकडं देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. माळशिरसमध्ये गेल्या निवडणुकीच्या वेळेस अकलूजमध्ये माढा आणि बारामतीसाठी सभा झाली होती,
परंतु भाजपनंतरनं आक्रमक झालं, थेट मोहिते पाटलांचं प्राबल्य असलेल्या माळशिरसमध्ये मोदींची सभा घेतली. त्याचबरोबरीनं देवेंद्र फडणवीसांनी अकलूजमधल्या विजय चौकात पहिल्यांदा मोहिते पाटलांना कशी भाजपने मदत केली आणि शरद पवारांनी कसं डावललं, त्यानंतरनं तिथला असलेला दहशतवाद याबद्दल त्यांनी थेट आरोप करायला सुरुवात केली. परंतु या मतदारसंघातली जी जनता आहे ती जनता पूर्ण मोहिते पाटलांच्या बाजूने आहे, ती तशीच राहिली. मग त्यानंतरनं मतदान झालं, मतदानात 63% झाली. आता यामध्ये मोहिते पाटीलांचा विरोध असलेले सोलापूर जिल्ह्यातले अनेक जण आहेत, यापूर्वी ते विरोध होता म्हणून ते तसं त्यांना एकाकी पाडलं. त्याचं मतात रूपांतर किती होणार आणि भाजपची स्ट्रॅटर्जी जी होती किती स्ट्रॅटर्जीप्रमाणे जर का तसं झालं तर निवडणुकीच्या निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध लागू शकतो. एकंदरीत माढा लोकसभा जे आहे ते त्याचा अंदाज लावणे खरं तर कठीण आहे, मात्र प्रत्येक विश्लेषकाने त्यांच्या मतानुसार किंवा त्यांच्या निरीक्षणानुसार मत नोंदवलेलं आहे. येणारा निकाल 4 जूनला स्पष्ट होईलच, मात्र मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा का भाजपने जो विश्वास दाखवला आहे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर तो सार्थ ठरतो आहे का, हे 4 जूनलाच स्पष्ट होईल. माढामधून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत.